क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता रायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. मंदिरात चोरी केल्यानंतर दोघेही तासाभरात पोलिसांच्या जाळ्यात. कल्याण कोळसेवाडी पोलिसांची कारवाई. कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात दोन चोरट्यांनी हनुमानाच्या मंदिरातून तांबा पितळेच्या वस्तू चोरल्या. चोरी केल्यानंतर हे दोन्ही चोरटे रस्त्यावरून जात असताना गस्तीवर असलेल्या कोळसेवाडी पोलिसांच्या पथकाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ह्या दोघांच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्यांना अटकले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पितळेच्या मूर्त्या भांडी आढळली. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने या दोन्ही चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेतले. काही वेळापूर्वी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चक्की नाका परिसरात एका हनुमानाच्या मंदिरात चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी या मंदिराचे सीसीटीव्ही तपासले असता हे चोरटे हे तेच दोन चोरटे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. इरफान खान आणि फैजल खान अशी या दोन्ही चोरट्यांची नावं असून हे दोघेही मुंबईतील गोवंडी या परिसरात राहणारे आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी काल रात्रग्रस्त करत असताना एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार साळुंके, जाधव, कदम, नागरे आणि राजगे हे रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन इसम पहाटे 3:30 दरम्यान एक नॅशनल मटन शॉप चक्की नाका या परिसरात आहे त्या ठिकाणी संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले. त्याची झडती घेतली असताना त्यांच्याकडे मंदिरामध्ये असणाऱ्या वस्तू बाळकृष्णाची मूर्ती, घंटी, पंचारती इत्यादी वस्तू त्या बॅगमध्ये आढळून आल्या. त्यावरून आम्ही 41(1)(ड)प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास करत असताना त्याच दिवशी रात्री 9:30 दरम्यान विनीत उपाध्याय यांनी एक चक्की नाका परिसरातील हनुमान मंदिरातून सदरच्या वस्तू चोरीला गेल्याची प्रथम खबर दिली होती. त्यावरून आम्ही 457(380)प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा सदरचा गुन्हा दाखल होताच किंवा दाखल होण्याच्या पूर्वीच उघडकीस आणल्याबद्दल कोळसेवाडीचे जे गुन्हे प्रकटीकरण पथक आहे त्याचप्रमाणे त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवे आणि पोलीस निरीक्षक क्राईम श्री कुंभार या सर्वांचे अभिनंदन करत आहोत. ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुरतास धन्यवाद.